मिशन बारामती काय किंवा मिशन एकशे चव्वेचाळीस काय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू झाली आहे स्थानिक आमदारांच्या मदतीनं भाजपच्या केंद्रीय नेत्यांवर वेगवेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि अशातच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची थेट भारतीय जनता महाराष्ट्र प्रदेश निवड करण्यात आली आहे मोहोळ यांच्या सोबतच ऍडव्होकेट माधवी नाईक विक्रांत पाटील रणधीर सावरकर संजय केणेकर यांचीही महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचं नियुक्तीपत्र जाहीर केलाय मुरलीधर मोहोळ हे पुण्यातल्या कोथरूडमधून गेली अनेक वर्ष नगरसेवक आहेत पुणे महापालिकेत प्रशासक येण्यापूर्वी जेव्हा भाजपची सत्ता होती त्या काळात सुरुवातीला स्थायी समितीचा अध्यक्षपद आणि त्यानंतर महापौर पदाची संधी त्यांना देण्यात आली सलग अडीच वर्ष ते पुणे शहराचे महापौर होते यावेळी कोरोना काळातच त्यांनी पार पाडलेली जबाबदारी आणि एकूणच त्यांचा शहराचा अभ्यास पाहता त्यांना पक्षानंही बढती दिल्याचं बोललं जात आहे खर तर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोहळ आणि मेधा कुलकर्णी यांचं नाव चर्चेत होतं मात्र या दोघांनाही डावलून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं चंद्रकांत पाटील यांना पुण्यातनं उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला होता मुरलीधर मोहोळ हे पुणे भाजपमधला महत्त्वाचा महत्वाचा चेहरा आहे आणि याशिवाय देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले म्हणून देखील ते ओळखले जातात त्यांच्या या नियुक्तीमुळे पुणे भाजपमध्ये आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे मोहोळ यांच्याकडे राज्य पातळीवरील जबाबदारी देण्यात आल्यामुळे साहजिकच केंद्रीय नेत्यांशी त्यांचा संपर्क वाढणार आहे या नियुक्तीवर मोहोळ यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ऐकूया मी कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम सुरू केलं पक्षानं दिलेली जबाबदारी मी वेळोवेळी आनंदाने स्वीकारली आहे आता ही माझ्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यालाही योग्य न्याय दिला जाईल यामुळे एकूणच आता लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो आणि त्यासाठीच ही तयारी तर नाही ना अशी ही चर्चा एकीकडे सुरू झाली आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा त्यासाठी लोकमतचं सा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव हो केदारी लोकमत